रागावलीस माझ्यावर. रागावली तर काय करू, तुझं डोकं ठणकतंय म्हणून दूध हवं असं म्हणालास, आणि आता तू इथे बसून विस्की पितोस. मी असं म्हणालो बघ, कामाच्या गडबडीत विसरलो असेल मी. असाच एक दिवस मलाही विसरशील मनीषा. अगं तुला कसा विसरेल मी, तू तर माझी जान आहेस. अगं माझं प्रेम आहे तुझ्यावर. मला नाही आवडत हे. माझं प्रेम करणं तुला आवडत नाहीये प्रेम? तुझं असं सारखं सारखं दारू पिणं मला आवडत नाही, आणि आजकाल जरा जास्तच प्यायला लागलीस. अगं दारू प्यायला मला काही सुचत नाही ना ग. असं कसं, तू लेखक आहेस तुला सुचायलाच हवं. हा तेही बरोबर आहे, पण काय ना प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते. आता युरोप मध्ये प्रख्यात लेखक होते, नाव नाही आठवत, हा पण त्यांचं बायकोशी भांडण झालं की त्याला लिखाणाला प्रेरणा मिळायची. म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला? अगं मग म्हणजे मी दारू पितो, मग तू माझ्याशी भांडते, आणि मग मला लिखाणाला प्रेरणा मिळते. म्हणजे मी भांडखोर असं म्हणायचंय ना तुला? अगं आता ना मला काही बोलायचंच नाही. अगं तसं नाही, हे तू रागावलीस. हो वा क्या बात है. नाही म्हणजे सुंदर स्त्री जर रागावली तर जरा जास्त सेक्सी दिसते ना. आणि जर का स्त्री सेक्सी असेल तर मग माझ्यासारख्या पुरुषाचा त्याच्या मनात काम करणार आहे. सोडणार मला कस तरी सोड. अगं मग होऊ दे ना. और क्लोज चाहिए उसमें 70 रुपये लगा लेते हैं. ठीक है लगा लेते. मला माहिती आहे तू तुझं काम करतोस, पण काहीतरी लिमिट असते ना रे मनीषा. अगं मी एक वेगळं नाटक लिहितो, एकदम हटके. म्हणजे जगातल्या रंगमंचावर असं नाटक कधीच सादर झालं नसेल. हे त्याचा नायक ना हा असाच रोमॅन्टिक आहे, मुळात तो नायक आहे तोच. म्हणजे आता तू जे काही केलंस ते नाटक होत. नाटकातल्या पात्रांमध्ये इतका गुंतू नकोस की नाटक आणि खरं आयुष्य यातला फरक देखील नाही कळणार तुला. नाही लग्न करायची खूप घाई होती ना आपल्याला. या आता मी आहे ना म्हणून निभावून नेते सगळं, दुसरी कोणी असती ना तर काय. नाही तर काय, मला कंट्रोल सोडून गेली असती हेच ना. कधीही उठतोस आणि नाटकातले संवाद म्हणून लागतोस, कधी तुझा मूड उत्तम असतो तर कधी हा असा वैतागलेला. तुझं नाटक, तुझं लिखाण, तुझी दारू, तुझा तिरसट स्वभाव, हे सगळं मी सहन करते. एवढं करूनही एका पैशाचंही सुख नाही आहे मला. 3 महिने झाले आपण घराचं भाडं दिलेलं नाही आहे, इथे मी कसं कसं घर चालवते आणि तू दारूवर पैसे उडवतोस. बर मी कामाला जाते म्हटलं तर नाही म्हणतोस, मग कसं होणार आहे आपलं सांग ना. कसं होणार म्हणजे आतापर्यंत जसं होत आलं तसंच होणार. हे बघ मनीषा, माझ्या एकांकिका नाटक जे कोण लोक स्पर्धांमधून सादर करतात त्याचा मोबदला म्हणून मला मानधन मिळतं, आणि त्याच मानधनावर मी आतापर्यंत माझं घर चालवत आलो आणि पुढे तसंच चालेल कळलं. तसंही मी काही कमी प्रयत्न करत नाहीये, नव्या कल्पना मांडत असतोच ना. कोणाला कळतच नाहीये लोक इतके निर्बुद्ध कसे असू शकतात. माझी आधीची कथा डोकं नसलेला माणूस, अगं ही कथा जेव्हा मी निर्माता परवेज खानला ऐकवली तेव्हा तो म्हणाला की काय भन्नाट कल्पना आहे, तोंड भरून स्तुती केली त्याने माझी. मग पुढे काय झालं? पुढे म्हणतो कसा, मराठी ऑडियन्स को ये सब्जेक्ट हजम नाही होगा. झाला याला काय माहिती ग मराठी ऑडियन्सला काय आवडतं. एसी रूम मध्ये बसून टीआरपीच्या बाथा मारणारे हे मला सांगतात लोकांना काय आवडतं आणि काय नाही आवडत. त्याची एक तरी सिरियल चांगली आहे का ग? तद्दन फालतू सिरियलची निर्मिती करत असतो. आणि हे चॅनल वाले, हे चॅनल वाले कसे सहन करतात कुणाच ठाऊक. अरे पण त्यांच्या सिरियल्स चालतात म्हणून तर चॅनल वाले त्यांना चान्स देतात ना. काही नाही
धंदा करून ठेवलंय सगळं, ते काय कलाकार आहे, बाजार मांडले सगळे. डोकं नसलेला माणूस हे तुझं नाटक रंगमंचावर तर आलंच ना. अरे पण साधे 10 प्रयोगही नाही झाले या नाटकाचे. तुला काय म्हणायचं आहे? मला लिहिता येत नाही, मी फालतू नाही कसं असं म्हणायचं का तुला? हे बघ, मला फक्त एवढंच म्हणायचंय की जे लोकांना आवडतं, जे लोकांना हवंय ते लिही ना. ते माझ्या तत्वात बसत नाही. अरे आता या तत्वात न बसण्यासारखं काय? मला माझ्या लेखणीचा बाजार मांडायचा नाहीये. मला एक आदर्श निर्माण करायचा, एक नवीन नवीन परंपरा निर्माण करायची. मी आता जे हे नाटक लिहितोय ना, नाटक पूर्ण लिहून झालं की तुला वाचून जाईल. बघत रहा, हे नाटक नक्की करणार. हॅलो, हाऊसफुलचा बोर्ड लागेल तुझ्या नाट्यगृहाच्या बाहेर. प्रेक्षक काय तर समीक्षकही स्तुतींचा वर्षाव करतील. सगळे रेकॉर्ड ब्रेक होतील, बघत रहा. मलाही आवडेलच की, मी याच दिवसाची तर वाट बघते. पण काय आहे ना, गेल्या 6 महिन्यांपासून मी हेच ऐकते तुझ. मनीषा, मनीषा, नाही करणार. कोणालाही माझ्या लेखनाची स्टाईल नाही. इथे प्रत्येकाला ना एका विशिष्ट पठडीतलं लेखन हवं असत. शिरवाड करते शिरवाड, तेंडूल करते तेंडूल. पण यांच्या व्यतिरिक्त ही जग आहे की नाही? अरे पारंपरिक लेखकांच्या गर्दीत तेंडुलकरांनी स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलंच ना. हा त्याला त्यावेळी विरोध झाला हे खरं आहे, हा पण त्यांनी विरोध मोडून चाकुरी बाईचं लिखाण लिहून दाखवलं. लोकांना ते पटलंही. पचलं नसेल त्या, पण आत्ता पचत. अरे मग मी जर का चाकोरी बाईचं काही लिहू इच्छित आहे तर मग मला एवढा विरोध. मी सुद्धा कुंपण न ओलांडता उगवणाऱ्या सूर्याला मुकटाने नमस्कार करायचा. नाही, मला नाही जमणार. मी कुंपण ओलांडणार आणि माझा सूर्य मी स्वतःच घडवणार. कारण मी लेखक आहे. हे असे कितीतरी पात्र मी निर्माण केली आहे. त्या विश्वाच्या निर्मात्याने हे जग निर्माण केलंय. पण हे जग विश्वाच्या निर्मात्याने निर्माण केलंय ही संकल्पना मांडणारा सुद्धा एक लेखकच होता. या जगात लेखक किंवा कवी नसतात तर मग पाण्याला पाणी म्हणतात, अग्नीला अग्नी म्हणतात, नराला नर म्हणतात आणि मादीला मादी म्हणतात, हे कसं कळलं असेल? मुळात जग हा शब्द सुद्धा कोणा लेखकानेच दिला आणि या जगाची ओळख लोकांना लेखकानेच तर घडवून दिली आहे. आणि मी सुद्धा एक लेखक आहे. कुणासमोर झुकणार नाही, मोडेन पण वाकणार नाही, कारण मी लेखक आहे. अरे मी निर्माण करतो असे शेकडो असेल लोक, मी निर्माण करतो बॅकेट, मी निर्माण करतो असंख्य नटसम्राट. Thank you.
सुस्वागतम. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून बिग बँग थिएटर्स फाउंडेशन सहर्ष सादर करीत आहे तिसरी घंटा. लेखक दिग्दर्शक जयेश शत्रुघ्न मेस्त्री. संगीत हर्षद माने. प्रकाश योजना नेपथ्य उन्मेष वीरकर. निर्माते आकाशादित्य लामा. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून बिग बँग थिएटर्स फाउंडेशन सहर्ष सादर करीत आहे तिसरी घंटा. Thank you.
अभी
कास हे असं आयुष्य ना असलं बाई कलाकाराच्या आयुष्यात दारू हवीच दारू शिवाय पर्याय नाहीये रा अजून बॅचलर आहेस म्हणून असं बोलण्याची हिंमत होते तुझी लग्न का बायको पिण्यावरून सतत किचकिच करणार तेव्हा दारू सुद्धा वेचव लागेल ए नो मॅरेज नो किचकिच आपण लग्नच नाही करणार आहे ही अशी रोज रोज बॅचलर पार्टी करण्याची मज्जा जावर आहे ना भाऊ पण तू लग्न कधी केलंस मग केलंस का तू तर उडता पंछी होतास ओ फ्री बर्ड मग हे असं स्वतःला बंधनात बांधून घेण्याचं कारण मनीषा ती माझ्या आयुष्यात आली आणि मी माझे जुने थॉट्स मागे ठेवून तुला माहिती आहे ना माझ्या म्हाताऱ्या म्हातारीचा परिणाम पडला त्यांनी संसार केला रे पण तडजोड प्रेम म्हणून म्हणून ना माझ्या मनात लग्न या प्रकारात अत्यंत पण मला मनीषा भेटली आणि सगळंच बदलत ती मला बडबड पण प्रेम असत तिच्या रागातही प्रेम असत मग कधी भेटवतोस तुरी नजर वाले त्याला मूक आला अरे वहिनी आहे आपली कोणत्या किनाऱ्याकडे गलबत हाकावी आणि कोणता किनारा दुरून न्यावा हे चांगलं कळतं बघू आपल्याला तू तर आपल्या कॅरेक्टरवरच घसरलास ना भाऊ अरे मी मस्करी केली बोल इट्स ओके मी मना नाही लावून गेले तुला तर माहिती ना मी असंच आहे ए तुला आपल्या नाटकाच्या ग्रुप मधली ती सपना आठवते का रे सपना हा हा कसली भारी दिसायची यार मला ना जाम आवडायची पण साला मला भावच द्यायची नाही आपल्या ग्रुप मध्ये सगळेच जण तिच्यावर मरत होते पण कोणाच्या छाताला नाही लागली तिला ना दुसरंच कोणीतरी आवडायचं कोण माहिती आहे ना छुपा रुस्तम अरे तुला मदत कशी आठवली अरे ती मला काल दिसली होती मार्केट मध्ये आता तर जाम भारी झाली आहे माहिती ए भारी भारी पण तुला ही मनीषा कुठे भेटली महाराज कुठे भेटला तुम्हाला तुमचा सौभाग्य होता मी जशी कल्पना करायचो ना तशीच आहे साधी सुंदर मला सांभाळून घेणार माझ्यासाठी वाटते ते सहन कर मलाही अशी थोडीशी सोशिक म्हणजे टिपिकल इंडियन म्हणून हवी होती माझं नाटक बघायला आली होती नाटकानंतर भेट भेटी गाठी वाटली तिच्या त्या रसरस्त्या सौंदर्यावर आणि चांगुलपणावर मी फिरत होतो तिला मला तिरसट येणारा स्वभाव आवडायचा मग आम्ही लग्न हा आता या जगात तिचाही कोणी नाही आणि माझही मग आम्ही आपणच येत मग हे सगळं असं झालं याचं मला आश्चर्यच वाटतं म्हणजे तू तू तर एकलकोंडा होतास कोणाशी सहसा बोलत नाहीस आणि त्यात आपल्या फ्रेंड सर्कल मधून कोणीच सांगितलं नाही तू लग्न केलंस म्हणून अरे बाबा तू माझ्या लग्नाच्या एवढा का मागे पडलं एक काम कर एकदा घरी ये तिला भेट आणि तिलाच विचार काय विचारत असेल ठीक आहे ओके पुढच्याच आठवड्यात येतो धाडस टाकतो ये बाबा ये बरं बाकी विकास काम कसं सुरू आहे काम काम एकदम चकास फुल बिग बजेट मूवी करतोय आता हिंदीतल्या सगळ्यात टॉपचे कलाकार आणि आताच मॉरिशियसला जाऊन आलो हो चला गेली 2 वर्षात आपलं नशीब फुल जोरावर सुरू आहे तुला म्हणून सांगतो अभि आपल्या या क्षेत्रात कसं आहे जेवढं कमवायला मिळतं तेवढं काढून घ्यायचं काय तुला आपलं क्षेत्र म्हणजे काय धंदा वाटतं काय धंदा अरे धंदा काय धंदा अरे धंदा नाही साधना आहे साधना ए साधना ही नाही तुझ्या बाजूच्या सोसायटीत राहते तुझ्यासारख्या मूर्ख लेखकांमुळे तर लेखन कला बदनाम झाली
धंधा करून ठेवायचा आला तुम्ही लोकांनी. अब तुम हमारे गिरेबान पर हाथ डाल रहे हो चुन्नी बाबू. कसला घंट्याचा गिरेबान, नागड्या झाले तुम्ही. तुझा तो शेवटचा सिनेमा पाहिला होता ना मी, काय ते नाव, फुलटू मस्ती. ते काय नाव होतं सिनेमाचं आणि तो काय सिनेमा होता का रे? हां भाई यात पण का करणार आहे तू? हां कसं आहे ना अभि, एकीकडे तू माझा गुरु होतास म्हणून हा सगळा तुझा मी फालतूपणा सहन करतो. नाही मान्य, तू जेव्हा रंगशारदा ही संस्था चालवायचास ना तेव्हा आम्ही सगळेच सगळेच तुझ्याकडून खूप काही शिकलो. मला तर भयंकर कुतूहल वाटायचं तुझ्याबद्दल. तू वेगवेगळे विषय हाताळायचास, आम्ही सगळेच भारावून जायचो तुझ्या एकांकिका करताना. आता तुझे माझ्यावर खूप उपकार आहेत म्हणा, कारण सगळ्यात आधी तुला कळलं की माझा कल अभिनयापेक्षा लेखनाकडे जास्त. तूच मला लिहायला प्रोत्साहन दिलं. आता तुझ्याकडून काही गोष्टी शिकलो हे मान्य आहे, पण तिथपर्यंतच ठीक आहे. त्यानंतर माझी स्टाईल मी स्वतः डेव्हलप. तुझ्यासारखा लिहित बसलो असतो ना तर आता सुद्धा मी भिकाराच राहिलो असतो. अरे काय लिहितोस, हे काय घंटा करते प्रेक्षकांना? सगळं दुर्बोध लिहायला सुद्धा मर्यादा असतात. पूर्वी तू तुझी नाटक एकटाच वाचायचास, आता तुझं लग्न झालं, जोडीदारी भेटले तुला, मग तिला वाचून दाखवत असेल ना तुझे? खूप बोला, खूप बोला. मला भिकाडा म्हणायची काही गरज नाही आणि दारू पासतोय तू मला काही बोलू नको. काय मग सुरुवात कोणी केली भाऊ? तू आपल्याला एवढं बोललास, आपण रागावलो का, वैतागलो का? नाही ना, मग आपणही बोललो. आणि हा जे सत्य आहे ना तेच बोल. सहाला दीड दंडीला विकला जाणारा लेखक तू मला सांग कसं लिहायचं, कसं वागायचं. मी नसतो ना का आतापर्यंत येत नसलेला अभिनय करत राहिला असं कळलं? तू आता जे काही लिहितोस ना त्याला लेखन म्हणताय. ओ वा, मग तू जे लिहितोस त्याला लेखन म्हणायचं? सारा पुत्र सुद्धा फिरकत नाही तुझ्या नाटकाला आणि माझ असा दाखवतोयस की नटसम्राट तूच घडवलायस. चला इतकी ठोकरे खाऊन सुद्धा सुधारला नाहीस. हे बघ अभि, अजून वेळ गेलेली नाही, सुधार आता तरी बदल. बे तुझी लायकी तरी काय माझ्यासोबत बसून दाखवे तर निघ काय. तू माझी लायकी का? बिलाचे पैसे तुझ्याकडे नसतीलच म्हणून देऊन जातो. आणि हा अजूनही वेळ गेलेली नाही, बदल आता तरी बदल. अरे दादर नाही, मला गरज नाही तुझ्या पैशाची. झाले वाईट चला मला शिकवतोय. अरे तू काय लेखक आहेस का? चला तुझ्यापेक्षा ना चिल्लार परवडली. तिच्याकडे जे आहे ते, चला तुझ्याकडे जे आहे नाही आहे ना तेही विकतोय. मला शिकवतोय. अरे बाप ला रे, या रात्रीच्या भयान शांततेत असतो माझा वावर. काहीतरी वेगळं वेगळं वेगळं. हा मी आहे या भयान रात्रीचा बादशाह.
सविस्तर होय. आपल्या सर्वांचं रक्ताचं नातं असत. आपला रंग, आपला ढंग निराळा, आपला स्वभाव, जात, धर्म वेगळा. पण रक्त मात्र एकाच रंगाच, लाल. हिंदू असो वा मुसलमान, ख्रिस्ती असो वा पारसी, भारतीय असो वा अरबी, अमेरिकन असो वा चिनी, सर्वांचंच रक्त लाल. त्या विश्वाच्या निर्मात्याने रक्तात घेतो. म्हणून मी म्हणतो आपल्या सर्वांचं रक्ताचं नातं असत. अधिक काळापासून रक्त हीच मानवाची एक ओळख बनली. माणूस मुळात रक्ताला चटावलेलं जनावर आहे. वन्य प्राणी पोटासाठी इतर प्राण्यांचे जीव घेतात, पण माणूस माणूस हौस म्हणून लोकांचा जीव घेतो. माणसाला प्रिय असतं ते रक्त, म्हणून मलाही प्रिय आहे रक्त. आणलेली माणसं पाहिली की का कोणाच मला एक दिव्य आनंद मिळतो. शब्दात वर्णन न करते ना आनंद. मुळात मी काही पाप वगैरे करतो अशातला भाग नाही बरं का. मी ईश्वराचंच कार्य करतोय. जीवन आणि मृत्यू हेच एक शाश्वत सत्य आहे. बाकी सब झूठ. जीवन आणि मृत्यू यांचा समतोल राखला जावा म्हणून ईश्वर आमच्यासारखे प्रेषित निर्माण करत असत. आणि तर जग हे माणसांचा बाजार होऊन जाईल नाही का. काही माणसं आपल्या आयुष्याला वैतागली असत. काही माणसं कोणाच्या तरी हातातलं एक खेळणं बनवत. काही माणसानं तर जगण्याचा अधिकारच नसावा असलं क्षुद्र जीवन ते जगत असतात. मग त्यांना मारून मी त्यांना मुक्तीच तर देत असतो. त्यांच्यावर उपकार करत असतो. हा म्हणून मी पापाचा भागीदार नाही. मी ईश्वराचा प्रिय पुत्र आहे. सायमन 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 रक्त रक्त हेच तर हवंय मला. घाल घाल घाव पाड रक्ताचा स्त्राव. प्रकाशाचा अंत आता अंधाराचा ढाव. हे सूर चल भोड आसू. प्रेतांच्या ढिगाऱ्यावर चंदनाचे लाकूड. घाल घाल घाव पाड रक्ताचा स्त्राव. प्रकाशाचा अंत आता अंधाराचा डाव. शरीराचे एक एक अवयव जर कापून काढले तर त्या यातना किती दिव्य असतील. नाही कसाई कसाई जेव्हा एखादा पोकळ कापणार असतो
किंवा त्या बोकडाला काय वाटत असेल, म्हणजे आपण मरणार त्याला ठाऊक असत आणि आपण प्रतिकार करू शकत नाही हेही त्याला ठाऊक असत. कसा त्याच्या शरीराचे असेल एक एक भाग तापत जात, तरीही कसाई मला एवढा निर्दयी वाटत नाही. एकदा तो बोकडाला कापण्यासाठी जिवे तरी मारतो, पण हा डिस्काउंट मी कधी कोणाला दिलेला नाही. काय बोलतो मला काही कळत नाहीये, सगळं माझ्या डोक्यावरून चालले. जरा स्पष्ट बोल काय, तुला कळू नये असं मी काहीच बोलत नाहीये, कारण तुला हवंय तुझ्या मनात आहे तेच बोलतोय. कारण तुझ्याशिवाय अर्थात तुझ्या मनाशिवाय मी अधुरा आहे रे. मला स्वतःच डोकं नाही, मला स्वतःचे डोळे नाही, मला स्वतःचे हात नाही आणि मला स्वतःचे पाय सुद्धा नाही. ज्याशिवाय मी अक्षरशः लोळा पांगळा आहे. आणि म्हणूनच मी जे बोलतोय, मी जे करतोय, मी जसं वागतोय, हे सगळं तुझ्या इच्छेनुसारच तर होत आहे. आय एम सॉरी, मूर्ख माणसा तू आहेस बोल आणि का राहतो इथे. हे बघ, मला तुझी बकवास ऐकायची आहे, ऐकून जायचं बास्टर्ड. नो मिस्टर अभिमन, यू नो आय एम नॉट अ बास्टर्ड. अरे स्वतःच्या पुत्राला असं बास्टर्ड म्हणू नये. काय म्हणाल पुत्र? अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तू माझा मुलगा आहेस. अरे बाबा पावशेर म्हणाल असते, तू आणि मी साधारण एकाच वयाचे आहोत आणि तू माझा पुत्र. नाही म्हणजे असू शकतो माझा एखादा पुत्र, काय आहे तसे पाहता अनेक प्रयोग केले, पण इतका मोठा पुत्र असणे शक्य नाही आहे. आणि कितीही झालं तरी हे अशक्यप्राय प्रिय पुत्र, त्यामुळे तुझा हा सगळा वाह्यातपणा बंद कर आणि चालता होईल तू, नाही तर धक्के मला घालून देणार तुला मी. चिल मिस्टर अभिमन्यू, चिल, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. अरे तू प्रत्यक्षात अनेक प्रयोग केले असशील, पण मी मगाशीच म्हटलंय की मी मनाच्या दरवाजा तुला. अरे मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की तू अजून मला ओळखलं कसं नाहीस तू. अरे काही दिवसाआधीच तर तू मला जन्म दिलास. मी एक्सप्लेन, माझं नाव सायमन. तूच निर्माण केलेलं एक पात्र आहे आणि तूच तर मला जन्म दिलायस. मग ह्या न्यायाने मी तुझा पुत्रच झालो ना त्याडा, काय विचार करतोस? तू तू इथे कसा? मी इथे कसा? नाही हे कसं काय शक्य? कसं काय शक्य आहे? अरे ही सुद्धा तुझीच की मजा आहे. तुलाच एक असं वेगळं नाटक लिहायचं होतं ना की जे जिवंत असेल. मग मी झालो जिवंत. अरे तुझ्यामुळे मला मिळालंय हे जीवनदान आणि आता तुझ्या तुझ्या कृपेमुळे मी हा रक्तप्रपाताचा खेळ प्रत्यक्षात खेळू शकतोय. हे जग आणि या जगातली माणसं आता आपल्या हातची खेळणी आहेत मिस्टर अभिमन्यू. तू फक्त घरी जा आणि मी खेळत जातो बघ. म्हणजे आपण लोकांचे जीव घ्यायचे? नाही 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 नाही, बरोबर नाहीये. नाही म्हणजे नाटकात एखादं खुंखार पात्र रंगवणं वेगळं आणि प्रत्यक्षात वेगळं, नाही मी मी ही कल्पनाच करू शकत नाही. अरे तू ही कल्पना अगोदरच केलेली आहेस. मला सांग, तुला इतर लेखकांप्रमाणे केवळ पैशांसाठी लेखन करायचं आहे की स्वतःचा एक वेगळा दरारा निर्माण करायचा आहे? हा अरे आजपासून 50, 100, 200, 300 वर्षांनंतरही तुझं नाव अजरामर व्हावं असं नाही का वाटत तुला? हा मार्ग तूच निवडलास आणि ह्या मार्गावर तूच मला आणलंस आणि आता तूच माघार घेतोयस असं नाही ना होऊ शकत. मी मृत्यूचा प्रेषित आहे, मला रक्त हवंय. अरे वाहू देत ना रक्तांच्या नद्या, पडू देत बुडदे दळभद्री जीवांचे, होऊन जाऊ दे ही सगळी दुनिया बास्टर्ड. ही दुनिया मुळातच हरामी आहे रेस साली. या दुनियेने तुला काय दिलं सांग ना, काय दिलं? इतकं वेगळं आणि इतकं अफाट लेखन करूनही तुझ्या वाट्याला काय आलं? उधारी, बेइज्जती. अरे तो दीड दमडीचा विकास तुझी इज्जत करतो, तुझी. अरे गंमत असेल तो लाखो मध्ये, पण तुझी सर आहे का त्याला? अरे तू ठरवलं असतंस तर तूही कमावले असतेस, पण तू एक वेगळा मार्ग स्वीकारलास, एक दाहक मार्ग.
अरे इतकी वर्ष तुझे स्वप्न पाहिलंस ते आता सत्यात उतरतंय. तुझं नाट्य तुझी पात्र जिवंत होत आहे मिस्टर अभिमन्यू. दिस इज द टाइम टू टेक अ डिसिजन. असा विचार करू नकोस. या हरामजाद्या दुनियेला तिची लायकी दाखवण्याची ही नामी संधी आहे. सो कम ऑन मिस्टर अभिमन्यू, कम ऑन, कम ऑन. हा तू हो म्हणालास, ग्रेट. तुझी पहिली इच्छा ही पूर्ण केलेलीच आहे. कुठली? लेखक नाटक लिहित असताना बऱ्याचदा आपल्या अवतीभोवती असलेल्या माणसांमध्ये पात्र शोधतो. तूही तेच करतोस. आता ती सामंत मॅडम आठवली. तिचं हुबेहूब वर्णन तू तुझ्या नाटकात लिहिलंस. बरे, परंतु ठीक होत. मला माहिती आहे तुला आवडत नाही, नेहमी तुला डॉन्ट मारत असत. अरे पण एवढ्या गोष्टीसाठी कुणी कुणाचा खून करतं का रे? अरे तुझ्यामुळे ना मला तिचा जीव घ्यावा लागला. तशी सामंत कितीही खाष्ट असली ना तरी या डेल्यू फार नाजूक होते. तिच्या त्या नाजूक देहावरून असं जाऊ दे, शब्दात वर्णन नाही करता येत. पुरावा म्हणून तुझ्यासाठी मी हे आणलंय. मी मुलक जाणणार होतो पण ते बरं दिसत नाही ना, म्हणून सूर्याने चरा चरा कापले दिला. तुझ्या सूड उडवलाय मी. धर्मतोस का मी कुणी परत आहे का? आणि मी तुला काही करणार नाही, कारण जर तूच मेलास शांतपणे झोप बघू. नाही पडणार,
मी आहे ना तुझ्या सोबत. आता झोप, मी आलेच. अरे मी दिवे घालून येते, हा लगेच येते. बरं तू बस ते मी आत्ताच आलो. घाव पाड रक्ताचा स्त्राव, प्रकाशाचा अंत आता अंधाराचा डाव. घे घे सूड, चल ओढ आसूड. प्रेतांच्या ढिगाऱ्यावर चंदनाचे लाकूड. घाल घाल घाव पाड रक्ताचा स्त्राव, प्रकाशाचा अंत आता अंधाराचा डाव. बरं झालं तू लिहायला सुरुवात केलीस. गेले 4 दिवस तू लॅपटॉपला हातही लावला नव्हतास. लिहायला बसलोय खरं, पण सुचत नाही आहे. सुचेल? खरं सांगू तू एक चांगला लेखक आहेस, पण तू इतरांचाही विचार कर. लोकांना काय आवडतं त्याचाही विचार कर. हा फक्त पैशासाठी लिहू नकोस, पण लिहून जर 4 पैसे मिळवता आले तर यात काय वाईट आहे ना? मी तुला पैसे देत नाही असं तर नाहीये ना. गेल्या आठवड्यात तुला दिले होते ना मी पैसे. आणि हो, घराचं भाडंही भरलंय. कोणीही आपल्याला घरातून बाहेर काढणार नाहीये. ते सगळं ठीक आहे रे, पण हे असं किती दिवस चालणार? घरात
घरात स्वयंपाक करायलाही काही नाही आणि त्यात तुझं हे असं मध्येच विचित्र वागणं मला कंटाळा आलाय रे या सगळ्याचा. तू पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी मला का सांगत असेल हा? मलाही ना कंटाळा आलाय सगळ्याचा. मी काही कमी प्रयत्न करतोय का? हा काही होत नाही तर मी काय करू? आणि ही मी सगळं मुद्दामून करत नाहीये ठीक आहे. अरे पण माझ्या ही सहनशक्तीच्या पलीकडे चाललंय ना सगळं. तुला जर माझा एवढाच कंटाळा आला असेल ना तर सोडून का देत नाही मला? गेली असती सोड पण प्रेम केलंय ना तुझ्यावर. घाबरू नकोस, घर सोडून जात नाही. बाजारात चालली काहीतरी आणते म्हणजे स्वयंपाक करते. बायकांचं मन करणं म्हणजे खरंच कठीण काम. इट्स इम्पॉसिबल. निर्दयीपणे खून करतो आणि पात्र कधी जिवंत होऊ शकतात? पात्र जिवंत ए
स्वर्ग नरक देव दानव या जशा कल्पना आहेत तशी ही सुद्धा एक कल्पनाच आहे. मला सांग, तुझा देवावर विश्वास नाही ना, मग तो का नाही? कारण तू तो कधी पाहिलाच नाही. तसंच भूतांचाही असतं आणि तसंच पात्रांचंही. आणि मी तर असं म्हणालो की माझ्या नाटकातलं पात्र मी प्रत्यक्षात पाहिलं. मला वाटतं ना मी तुझा त्या दिवशीचा राग अजून गेलेला नाही. आणि हा, मी तुला एक गोष्ट क्लिअर करू इच्छित. आय एम नॉट अ हार्ट पेशंट, त्यामुळे तुम्हाला असं घाबरवून वगैरे मारू शकत नाही. तुला जर मला मारायचं असेल ना तर काहीतरी वेगळा डावा चावला. मी सिरियसली बोलतो यार, मला ना मला सायमन म्हणजे मी जे नाटक लिहितो ना त्या नाटकाचा खलनायक आहे. तुला मी हे सगळं सांगतोय कारण तू मला जुना मित्र आहेस. तू तरी माझ्या विश्वास ठेव. म्हणजे मी माझ्या नाटकात जसं खुनाचं वर्णन केलं होतं ना अगदी त्याच प्रकारे त्याने सामानपणे म्हणजे याच विभागात राहते. ती सतत माझी थट्टा करत असते. जॉगिंगला गेलो ना ती नेहमी भेटते मला. मला तिचा खूप राग यायचा. मी असंच काहीचं पात्र नाटकात रंगवलं आणि सायमनने तिचा खून केला असं नाट्य घडवलं तर त्या सायमनने खरोखर तिचा खून केला. म्हणजे मी बोलतोय ना तिला. हो बरं, मला सांग ती सामंत मॅडम ती मेले हे तू खात्रीने सांगू शकतो? हा हो. म्हणजे अरे गेली 4 दिवस ती मला गार्डन मध्ये नाही दिसली. आजारी पडली असेल, कुठेतरी बाहेर गेली असेल, हा परिसर हे शहर सोडून गेली असेल. ती मेली आहे तू असं कसं म्हणू शकतोस? मला वाटतं ना मी तू तिच्या घरी जाऊन खात्री करायला. वेळायचा तू घरी? नाही घरी नाही. आणि ती खरोखर जर मेली असेल तर मग पोलीस मला पकडतील रे. नाही नाही का रे अभी, मला तुला वेडात वगैरे म्हणजे अविश्वास वगैरे दाखवायचं नाहीये. पण तू जे काही सांगतोस ना ते सगळं अशक्य आहे. मला असं वाटतं की तू तुझ्या बायकोसोबत मानसोपचार तज्ञाला जाऊन भेटावस. म्हणजे तुलाही असंच वाटतं ना की मी वेडा? नाही, मानसोपचार तज्ञाकडे जाणारे सगळ्यांच्या वेडे असतात असं कुठे आहे. कधी कधी जास्त तणाव न होतो त्रास. बरोबर, तू जाऊ शकतो. तुझ्या सिनेमावर मी विचार करायला नाही सांगेन. ओके, नाईस टू मीट यू मिस्टर विकास. या आपण रागावलास? अरे मला वाटलं होतं तू तरी माझ्यावर विश्वास ठेवू शकतो. अरे मी लेखक आहे, ह्या अशा बऱ्याच सायकोलॉजिकल कथा मी लिहिल्या आहेत. मला कळत नाही का काय सत्य आहे काय असत्य. अरे तो सायमन माझ्या समोर उभा होता अगदी जिवंत माणसासारखा. त्याने सामंताचं कापलेलं बोट मला दाखवलं आणि तरी तरी तू म्हणतोस की हा तुला माझा भात आहे. वेळ लागला मला तुला सांगून ना मी खूप मोठी खुशी. तू तू निघ यार, मला नाही ऐकायचं तुझं काही. अरे अभी ऐकून घे. बर वादासाठी मी मान्य करतो. म्हणजे तुला वादच झालाय तर माझ्याबरोबर तू निघ. मला काही अरे अभी ऐकून घे. अभी तू निघ. जर तो सायमंड सायमंड असेल तर तो आला ना किमान मला एक फोन कर. मी येईन आपण मग दोघे मिळून निघतोय ना. त्याला काही ऐकायचं नाही. तू निघ. गुड आयडिया. Thank you.
back. मला सांग, मी तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. तुझा तो मित्र विकास, त्याच्याबद्दल तू काहीतरी बोलत होतास. नाही नाही नाही, सी आय ऑलरेडी टोल्ड यू, तू मला मुळीच घाबरू नकोस. ओके? नाही, मी घाबरत नाही आहे. अरे असं कसं नाही, तू अक्षरशः थरथर कापतोयस. हा, माझी थोडीशी तब्येत खराब आहे ना. ओके, तू विकासला माझ्याबद्दल सांगितलंस. हा हो, म्हणजे मनीषा तर माझ्यावर विश्वासच नव्हता ना, म्हणून मी मला असं वाटलं की तू माझा एवढे खास आहे. भास? अरे भास अभास या सगळ्याच्या पलीकडे गेलायस तू मिस्टर अभिमन्यू. तू स्वतःच एक वेगळं जग निर्माण केलंयस, आणि तू निर्माण केलेल्या या जगाचा मी केवळ एक रहिवासी आहे. लोकांसाठी हा भास असला तरी आपल्यासाठी तर हेच सत्य आहे ना. अरे लोकांच्या दृष्टीस जे पडत नाही त्याला लोक भास म्हणतात, पण लोकांच्या दृष्टी पल्ल्यात एक असंही जग आहेच की सगळ्याच गोष्टींचा उलगडा अजून माणसाला झालेला नाही आहे. पण हे कोडं तू सोडवलंस. अरे का, तू देवच आहेस. कारण निर्माण करतो तो देव आणि विनाश करतो तोही देवच. तू हेच तर करतोस. तू सामंत मॅडमला खरोखर मागलंस. अरे तुझा विश्वास बसत नसेल तर तिच्या घरी जाऊन बघ ना. नाही तर खिंगच थांब. तिच्या ना उजलेल्या मृतदेहाचा दुर्गंध असा सगळीकडे दरवळू लागेल ना, तेव्हा आजूबाजूची माणसं पोलिसात तक्रार करतीलच. नाही पण ते दिवस सामंत मॅडम दिसले म्हणून शेजारा मी काहीच केलं नाही. संशय नाही आला. काय सामंत ही खूप खाष्ट बाई होती. तिचं तसंही कोणावर जमत नव्हतं. तिच्या फ्लोअरवर एकूण 3 घरे आहेत. त्यातलं एक घर रिकामी असत. घराच्या मालकाचा तिथे राहत नाही. दुसऱ्या घरात औदुंबर कुटुंब राहतात. त्यांना ती बाई कधीच नाही आवडली. त्यांच्या लहान मुलांनाही ती आवडत नव्हती. त्यात तिच्या नवऱ्याने तिला सोडली आहे. आणि गेले काही दिवस ती ऑफिसला गेली नसल्यामुळे इकडची माणसं काही दिवसात इन्क्वायरी करतीलच. अजून काही तपशील हवाय? तुला सामंत पडतबद्दल इतकं कसं माहित? अरे कारण ते तुला माहिती आहे, आणि जे जे तुला माहिती आहे ते मला माहिती आहे. मी तुझं मन वाचू शकतो ना. ही शक्ती तूच तर मला प्रदान केली आहेस. त्याला तू इथे का आलाय? मी इथं आलेलं तुला फारसं आवडलेलं दिसत नाही. का आला आहेस? तुझी इच्छा पूर्ण करायला. म्हणजे तू फारच विसर होळायस अभिमन्यू. आता थोड्या वेळापूर्वी जे तू लिहिलंस तितका लवकर तू विसरलास. तू एक पात्र रंगवलंस जे हुबेहूब तुझ्यासारखे आहे, आणि त्या पात्राची बायको ही हुबेहूब तुझ्या बायकोसारखी आहे. आणि तू या सायमन कर्वी त्या बायकोचा खून करून टाकलास. ओ नो. हा सायमन निर्दयी नाही रे, निर्दयी तर तू आहेस. तुझ्यामुळे मला हे सगळं करावं लागतंय. तुला नक्की काय म्हणायचं तुला कळतंय, पण तू न कळण्याचा अभिनय करतोयस. ओ नो, काय करतोयस तू? थांब मिस्टर अभिमन्यू, थांब म्हणतोय मी. स्टॉप इट. माझ्या मनीषाला तू काही करू शकत नाहीये. मनीषाला की आता तू काही करू शकत. तुला मी तो पॅच डिलीट करून देणार नाही. कळलं ना? जन्मदाता आपलं कर्तव्य विसरतोय. माझं काम फक्त तुझ्या लेखनाला सत्य काढण्याचं. या रिस्की भाव होतो ना तुला. मग आता सगळं तसंच तर होत आहे. मी तुझ्या पाया पडतो. माझं तू 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 तिच्या बदल्यात इतर कुणाचाही जीव घे, पण तिला सोड ना प्लीज. तेच सत्य म्हणा. आणि इतकं जर प्रेम होत बायकोवर तर का तिच्यासारखं हुबेहूब पात्र निर्माण करून तिचा खून करावास?
अरे मुळात ना तुला तिच्या बडबडीचा कंटाळा. तू काही कमवत नाहीस, तू कर्मधारी प्रियस, त्याची सारखी सारखी जाणीव करून देते ना ती तुला. म्हणून तुझ्या सुप्त मनात तिच्याविषयी वाईट भावना आहेत, त्या नाटकातून उतरले आणि आता ते सत्य होणार आहे. मी ते घडवणार आहे. मी तुझी बायको मरावी, तुझी सुप्त इच्छा आहे. नाही नाही, अरे रागाच्या मनात आपण एखाद्याला म्हणून जातो ना की जा मर, पण त्याचा अर्थ असा होत नाही ना की आपल्याला त्याला खरोखर मारायचं असते. म्हणजे मनुष्याचं माझ्यावर रागावणं बडबड करणं याचा कंटाळा येतोय मला कधी कधी. खूप 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 वाईट विचार येतात मनात, पण त्या सगळ्या तात्पुरत्या भावना असतात रे. आणि एवढीशा गोष्टीसाठी कुणी कोणाचा खून नाही ना करत. का चांगलं कोणाचा आवडतोस ते सामंतला तुझ्यामुळे मारलं मी. तिच्या खुनाचा पश्चाताप तो दिसतच नाही तुझ्या चेहऱ्यावर. तो तुझ्या चेहऱ्यावर तरी कुठे दिसतो? काय दिसणार माझ्या चेहऱ्यावर? काय दिसणार? कारण तू मला हे असंच घडवलंयस. निर्दयी, निष्ठूर, क्रूर आणि पाशवी, समाजाने वाळीत टाकलेला एक बास्टर्ड, एक क्षुद्र कीडा, त्याच्या ना आईचा अता ना बापाचा पता, अनाथ. अरे तू आणि मी आपण त्या वेगळे आहोत ना? आई वडील असूनही तू अनाथ, मी सुद्धा अनाथ. तुलाही लोकांनी बास्टर्ड म्हटलं, मलाही लोकांनी बास्टर्ड म्हटलं. तूही एकल कोंडा, मीही एकल कोंडा. तुलाही या समाजावर सूड उगवायचं आणि मला, पण तुम्हाला मारण्याची धमक तुझ्यात नव्हती. म्हणून या समाजावर सूड उगवण्याचा तुझा मार्ग वेगळा. तुझा असा समज झालाय तू कुणालाही आवडत नाहीस, सगळे तुझा धिक्कार करतात. म्हणून तू तुझ्या लेखणीतून या समाजावर आसू डोळलीस. तुझा तो मित्र विकास तुझ्याकडेच सगळं काही शिकला आणि आज यशाच्या शिखरावर जाऊन बसलाय. पण साला तू मात्र आहे तिथेच आहेस. या सगळ्या गोष्टींचा तुला सूड उगवायचा म्हणून तू एक रिअलिस्टिक नाटक घ्यायला घेतलंस आणि जे लोक तुला आवडत नाही त्यांचा खून करून घेतलंस तू माझ्या हातून. आणि आता तुला तुझी बायको सुद्धा नकोशी झालीये आणि म्हणूनच तुला तिचाही खून करायचा आहे. इज इट इट खोट आहे, साप खोट आहे. मी ना तो प्रसंग डिलीट करून टाकतो. स्टॉप इट. अभिमन्यू आय एम सॉरी, आय एम हेल्पलेस. अजून खेळ रंगायचा आहे आणि तुम्ही डाव अर्ध्यावरच टाकून चाललाय. शॉर्ट फेअर
चीटिंग आहे ही. कवी हा कोण आहे? तुला बोललो तर हा त्याचा नराधम काय म्हण. नराधम अभिमन्यू, तू फार चुकीचं करतोस रे. मला नराधम बोलून तू तुझे हात वर करतोयस. अरे मला नराधम बनवणारा तर तू आहेस. उगाच बहिणी समोर माझ्या इज्जतीचे असे लचके नको तोडूस तू प्लीज. काय करतोय? होय बहिणी, तुमच्या नाजूक गळ्याची काय माहितीये का तुम्हाला? तुम्ही आपल्या सतत बडबड बडबड किचकिच किचकिच करत असता. नाही सांगणार होतो याला, नाही सांगणार आमच्या मित्राला. मग हा अस्वस्थ होतो. तुम्हाला मारण्याची इच्छा मनात येते ह्याच्या, पण पण ह्याचा धमक नाही ना. म्हणून तर माझा निर्माण केला याने. अनेक लोकांचा काटा काढायचा आहे आणि स्वतः मात्र नामानिराळं राहायचं. लेखक महाशय दिसतात तसे नाही. आतून खूप क्रूर आणि पाशवी येते जर अजून शहाणपणा केलास ना तर मी विसरून जाईन की तूच माझा निर्माण करतायस. तुझ्या मुकाट्याने हात वर आणि उभा राहा. अँड यू जितकी सुंदर आहेस तितकीच निष्ठूर आहेस. तुझ्या नवऱ्यासोबत मी असं म्हणतो किती त्रास होत असेल तर आपल्या बडबडीचा याचा कधी विचार केलास? केलास कधी विचार? तुझ्या सारख्या स्त्रियामुळेच माझ्यासाठी सैमा निर्माण होतात. माझी आई, माझी आई सुद्धा अशीच असावी निर्दय. म्हणून तर रस्त्याच्या कडेला एखादा कचरा टाकून द्यावा तसं तिने मला टाकून दिलं. अनाथ मेनबापाचा बास्टर्ड ही ही असली विशेषणा लहानपणीच माझ्या माती लागली तुझ्या सारख्या स्त्रियामुळेच. काही लोकांनी झिडकार कितीही वेळा वेळा कर. आज तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस, शेवटची रात्र. बोल करायच्या अगोदर तुझी एखादी शेवटची इच्छा तुझ्या आहे. हिंमत आहे हे सगळं मी तुझ्यासाठीच तर करतो. तेव्हा मुकाट्याने उभा राहा. हाउ रोमॅन्टिक. ही प्रेम कहाणी पाहून मी खरंच धन्य झालो. माझ्या जीवनाचं सार्थक झालं.
नेता सरांची ऑफर स्वीकारली असती तर
तुलाही लोकांनी बास्टर्ड म्हटलं आणि मला या राजूबाईची सगळंच गमावून दिसणार आहे. तुला तुझी बायको ही नकोशी झाली आहे. मी तुला खरं नकोशी झाली आहे. या सगळ्याच्या पलीकडे गेलायस तू मिस्टर अभिमन्यू. नाटकातल्या पात्रांमध्ये इतका मी तुझं भवन वाचू शकतो. मी शक्ती मला प्रदान केली आहे. सांगा त्याला क्रूर आणि पाचवी अशात एक दिवस मलाही विचारशील. आय एम सॉरी.